माझे ज्ञानोबर आहे ते सुद्धा पाहत नाही. दुसरं चरण न पाहे आती फुलाचा विचार, न पाहे आती फुलाचा विचार, न पाहे आती फुलाचा विचार. करुणा कर उदार आहेत खूप वाळेत, पण काहो जातीचा विचार करतील का? नाही करणार. तीन टप्पे सांगतो. संत वाङ्मयात वेदाला कृपाळू म्हटलंय, संत वाङ्मयात देवालाही कृपाळू म्हटलंय आणि संतांनाही म्हटलंय, पण तिन्हीतलं अंतर एक आहे. वेद कृपाळू आहे. नाही गा श्रुती पुरवती माऊली जगा आयतापासून काढिती हित देऊनी वाढविती, किंवा सतराव्या अध्यायात ती जर ओवी पाहिजेची ठरली ओम तत्सदिति निर्दोषो या श्लोकावरची ब्रह्माचा आबोला पिटावा अद्वयत्वे तोच भेटावा ऐसा मंत्र देखिला कणवा वेदे बापे. कणवा शब्द पहा, कृपाळू आहे, वेद कृपाळू आहे. त्यानंतर कृपावंत किती दीन बहु आवडती, देवही कृपाळू आहे आणि संतही कृपाळू आहे. पण अंतर आहे, वेद कृपा करताना जात पाहतो पण संत पाहत नाहीत. अजून एक, देव काय पाहतो ते आपण तिसऱ्या चरणात पाहू. वेद काय करतो, वेद संपन्न होय ठाई पण कृपण व्हायचा आन नाही, तो कानी लागला तीही वर्णाच्याची. त्याने स्त्री आणि शूद्राशी आबोला धरला, झुडकारून लावलं पण नाही. विश्व माऊली ज्ञानो बऱ्यासारखे संत न पाहे याती, ते जात पाहत नाही, जात पाहत नाही. खरंच महाराज वारकरी संप्रदायाचा किती बोध व्यापक आहे, किती बोध व्यापक आहे. आता माझ्या समोर बसलेली महाराज मंडळी यांचा माझा चांगला परिचय, पण याच्यातले 70% महाराज लोक कोण या जातीचे ते मला माहित नाही. खर तर मला 100% माहित नव्हतं, नसायला पाहिजे पाहिजे, पण झाले 30% माहित नाही. अजून संप्रदायात कोणी विचारत नाही कोणती जात आहे. सोपर महाराज दिंडी चालवतात, दिंडीमध्ये विचारलं जातं का जातीचा दाखला आणा तर तुम्हाला दिंडीत प्रवेश नाही. पहा संप्रदाय धर्म निरपेक्षता म्हणून आज शासन धर्माच्या जोरावर आरक्षण देत, पण खरी धर्म निरपेक्षता वारकरी संप्रदायाकडे हे ध्यानात ठेवा. जात नाही पाहिजे. माझा वेळ संपली, फक्त 5-10 मिनिटं घेतो. ऐका घटना सांगतो तुम्ही. आमच्या वर्गात एक पारधी नावाचा पोरगा होता बुलढाणा जिल्ह्यात आमच्या पाठावर. महाराज उत्तरेतले एक संत आले होते अष्टदशा करता, मी नाव नाही सांगू इच्छित, वैयक्तिक भेटा नक्की सांगेल. अष्टदशा केला त्यांनी आळंदीत आणि केल्यानंतर ते अरे आपके सर पर चोटी दिखते है, आपण आप गीता का अभ्यास करते हो लेकिन आपका उपनयन हुआ है,
जब तक उपनयन नहीं होता, व्रतबंध नहीं होता, तब तक शास्त्र प्रवेश नहीं हो सकता। कल हम आपका व्रत बंधन करेंगे। सगळे विद्यार्थी आम्ही घेऊन गेलो, त्यांनी सांगितलं संध्याकाळी पंचपात्र एक उपर्ण ते जाणव सगळं घेऊन गेलो। तो ओम हा मंदिर दोन तास झाला, लाईन लागली, त्यांच्या कोण हे घ्यायचा, प्रत्येक जण विचारायचे महाराज माझ्या पुढचे विद्यार्थी आले ते गेले, ते पारधी नावाचा पोरगा आला आणि त्यांनी विचारलं कौन हो आप, अरे मेरा नाम साहेबराव है। किस जाति के हो, यहां पारधी है। क्षेत्र पारधी जात कौन सी होती, मैंने शूद्र जात होती है हमारा। हा करून दिलं महाराज, पुढे ऐका, हे मी पाहिलं ते पंचपात्र तिथंच फेकलं निघून आलं, मी त्याच्या हाताने उपनयन करून नाही घेतलं। महाराज किती उदार ज्ञानोबर आहेत, इथं जात पाहिली जात नाही संप्रदायात, वारकरी शिक्षण संस्थेत अजून जातीचा दाखला नाही, न पाहे याते कुळाचाही विचार नाही। आगा कुळाची या चोकटपणा नलगा, अभिजात्य जने श्लाघा, व्युत्पत्तीचा भावगा का सोसू व्हावा। कुळ पाहत नाही ज्ञानोबर आहे, कोण कसल्या कुळातला आहे, कोण कसल्या कुळातला आहे। खर तर हा एवढा संवेदनशील विषय, तो व्यासपीठावर स्पष्ट बोलता येत नाही, कोणाचं कुळ कसं, कोणाचं कुळ कसं, पण ज्ञानोबर आहे तेही पाहत नाही। न पाहे या ते कुळाचा विचार, फक्त तिला एवढंच माहितीये भक्त करुणा कर ज्ञानाबाई। खर तर ज्ञानाबाई का म्हटलं असे ज्ञानोबर आले या ठिकाणी, बाई का म्हटलं, खर तर असं शोभत नाही, पुरुषाला पुरुषासारखंच बोलावं, स्त्रीला स्त्रियासारखंच बोलावं। बाबा कधी आल्या तुम्ही, ताई जेवला का, बरं नाही वाटत। आता ते प्रांत भेदाने ठीक आहे, ते नांदेड भागात गेलो तिकड काय गोड कीर्तन केले आम्हाय महाराज, भारत महाराज बोरू रे, मी भेटलो कि माझ्या तोंडून हात फिरवायचे, भारत महाराज बोरू रे, लय गोड फरक आहे माय, लय गोड बोलतोय माय, वेदांताचा अभ्यास करतोय माय, माय माय। आता प्रांतभर ठीक आहे सोडून द्या, पण शोभत नाही, पुरुषाला बाई का म्हणायचं। एक आहे शास्त्रामध्ये, आपण जर गीता आपण वाचून आहात, एक ठिकाणी बाईला पुरुष म्हटले गीतेमध्ये, कुठे म्हटलंय, क्षरस सर्वानी भूतानी कुठस्थो क्षर उच्चते, हे कुठस्थ अक्षरम उच्चते, सगळ्या टिका इथं कुठस्थ मायेला म्हटलंय, तिथं स्त्रीला पुरुष म्हटलंय आणि या ठिकाणी पुरुषाला बाई म्हटलंय। संगती काय, तिथलच्या संगतीचा व्यत्यास करू आपण, ह्याची संगती लागेल। तिथे भाषामध्ये असं म्हटलंय, स्त्री जरी असली आणि तिच्याकडे जर पुरुषाचे गुण असतील, पुरुषाचे गुण असतील, तर तिला पुरुष पुल्लिंगी सर्वनाम वापरता येत, म्हणून गीतेमध्ये मायेला कुठस्थ म्हटलं। आता त्याचा व्यत्यय करा, आई जवळ जे गुण असतात, बाई जवळ जे गुण असतात, प्रेम जिव्हाळा, पहा तुम्ही स्त्री जवळ फार जिव्हाळा असतो, फार श्रद्धा असते, मंडपात स्त्री आली की लगेच कीर्तनात रंगून जाते, पुरुषाचं तसं नसते, मंडप कितीचा असेल। हे गायक लोक 7-7 दिवस राहतात, त्यांना परवडतो का, ह्याच्यातच त्याचा अर्धा तास निघून जातो, अर्धा तास बाई प्रेमळ असते। ज्ञान तीन ज्ञानोबराला मायबाप एका ठिकाणी म्हटलंय, साधकाचा मायबाप एका ठिकाणी, नुसतं आई म्हटलंय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि एका ठिकाणी फक्त बाप म्हटलंय, ते आज नाही उद्या म्हणायचंय, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप माय मायबाप। तात्पर्य संतान मायबाप का म्हटलं, मातृत्व अवच्छेदक आणि ज्या ज्या भूमिका असतात, अंगा जीवाची संपत्ती, वेचोनी करी बाळाची पाळती, परी उभगणे हे स्थिती न पाहे माय, हे संत आपल्या बद्दल करतात म्हणून माय। बाप करी जोडी लेकराची ओढी, आपली करवंडी वाढवणे, एका एकी केला मिराशीचा धनी, बाप आपल्या शरीराकडे पाहत नाही, संपत्ती कमवतो सगळं लेकराला देतो, हा बाप असतो। संतांनी आपल्याला तेही केलं, वारकरी संप्रदाय करता जीव त्यांनी दिला, आणि मजा आपली दादा ध्यानात ठेवा। आठवा, विश्वमौली ज्ञानोबर आहे, निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई, हे चिमुरडी बाळ जेव्हा पैठणला निघाली होते तेव्हा चप्पल तरी होती का पायात, होते पायात चप्पल, रस्ते एवढे चांगले होते, कसे गेले असते ते लेकर एवढा ऊन पावसाचा काटे तुडवत। पण एक ऐका, ते आणवानी पैठणला गेले आणि त्यांच्या जीवावर आज आम्ही 25-25 लाखाच्या गाडीत पैठणला जातोय, ध्यानात ठेवा,
हे उपकार कोणाचे? त्यांचे. म्हणून बाप काय करतो, सगळं कमवतो आणि लेकराला देतो. महाराज हे व्यासपीठ एवढं उदार आहे, एवढं उदार आहे, हे कोणालाही आपल्या जवळ करत, कोणालाही जवळ करत. या व्यासपीठावर कोणी यावं वादच नाही. यारे यारे लहान तो सगळ्यांनी यावं. पण या व्यासपीठाचं आपण गांभीर्य हे प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे. देवन या जीव वडली साधीला हटाव. म्हणून बाप जे करतो तेही ज्ञानोबराईने केलं, आई जे करते तेही केलं, म्हणून ज्ञानोबराई माय बाप आहेत. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भलती अभावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटे जन्म व्याधी. भलती अभावे, मला बोलायचंय, वेद जात पाहतो, परमात्मा जात पाहत नाही पण भाव पाहतो. ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम. जैसा भाव तुम्ही माझ्या ठाई धरा तैसाचे मी खरं तुम्हाला घे. पण संत भावही पाहत नाही. भलती अभावे, कोणत्याही भावाने जा. जो खेचर ज्ञानोबराला खापर मिळू देत नाही त्याला काय बनवून टाकलं? नामदाराचं गुरु बनवून टाकलं. फलती अभावे. मला सांगा चांगदेव महाराज कोणत्या भावनेने आले होते? अहंकारात आले होते. खर तर मी गुरुवर्याच्या मुखातून ऐकलं, जेव्हा हे सगळे जिवंत झालेले पाहिले तेव्हा चांगदेव म्हणले आपण जाऊ ज्ञानोबराला भेटायला पायी पाहिजे. शिष्य म्हणले असं कुठं असतंय का? ते चिमुरडे पूर्ण असं कुठं जायचं असतं का? म्हणून ऐका, पुढाऱ्याचं वाटवळ जेवढं पियेनं केलं तेवढं कोणी केलं नाही, आणि महाराजाचं वाटवळ जेवढं शिष्याने केलं तेवढं कोणी केलं. शिष्य लय बेकार. ते गडकरी साहेब म्हणत असतात किटली पेक्षा चहा पेक्षा किटलीच लय गरम. असं जाऊ द्या. मुद्दा माझा एवढा आहे. वाघावर बसून आले पण त्यांनाही मुक्त केलं. भलती अभावे. आगा फोडा वया लागी लोह मिळो का परिसाची अंगी. ते मिळतीय प्रसंगी सोन्याची होय. भलती अभावे शरण जाता भेटी. काय करतात पाडी तसे तुटी जन्म व्याधी. जन्म नावाची फार मोठी व्याधी आहे, मरण नावाची पूर्ण मोठी व्याधी आहे. ज्ञानोबराई संपवून टाकतात. तात्पर्याने नाथ महाराज म्हणतात, जास्त काय बोलू आता, वेळ संपल्यामुळे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, माझी ज्ञानाबाई अनाथाची माय. अनाथ शब्दाचा अर्थ काय करायचा? दोन तीन अर्थ अनाथ शब्दाचे करू. एक अर्थ नारद भक्ती सूत्रातला घेऊ आणि एक अर्थ आपण गाथ्यातला घेऊ. अनाथ कोणाला म्हटले? इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणी. ज्याला ज्याचं इंद्रिय ऐकत नाहीत, इंद्रिय ज्याच्या ताब्यात नाहीत त्याला अनाथ म्हटले संतांनी, दीन म्हटले त्याला. ज्ञानोबर आहे. आशांची सुद्धा काय आहे? आई. विषय आसक्त माया मोह रत ऐसे जे पतित उद्धाराया. ज्ञानोबराने अवतार का घेतला? विषयामध्ये पतित असणारे. म्हणून पहा, ज्ञानोबराय महिन्याच्या वारी करणाऱ्याला जेवढी पोचते आपण सोहळ्यामध्ये पाहतो. ज्ञानोबराय सगळ्यांना माझे वाटतात त्या मुद्द्यावर बोलताना. ज्ञानोबरायच्या सोहळ्यामध्ये फक्त भजन करणारेच खातात. ते कोणी सांगितलं? गांजा पिणारे पोटभर खातात. ते दिंडीत नसतात पण ते पोटभर. उलट त्या आपल्यापेक्षा मजा जास्त त्यांची. ते पुढे जाऊन फ्रेश सावली त्यांना मिळते. त्यांना पुढे जाऊन सावली फ्रेश मिळते. आता जाताना रांगोळी काढून जाते त्याला. सगळ्याला आपलं म्हणते. अशा पतितांचा उद्धार ज्ञानोबराय करतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दने पाय बंदी तसे. मी त्यांच्या पायावर नमस्कार करतो. शब्द ह्याच्यातले दोन संबोधन घ्यायचे आणि थांबायचे. पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबराय ज्ञानेश्वर म्हटले. नाथ महाराज माफ करा, नाथ महाराज कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. आणि शेवटच्या चरणामध्ये ज्ञानाबाई माझी अनाथाची माय म्हटले. पहिल्या चरणात ज्ञानेश्वर म्हटलेले शेवटच्या चरणात माय का बरं म्हटले? एक संगती, एक मुद्दा, अजून एक अभंग सांगतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. पहिल्या चरणात काय म्हटले? तुकाराम धन्य तुकोबा समर्थ. दुसऱ्या चरणामध्ये तुको बा. आणि तुका विष्णू नाही तुझा शेवटी तुका. तुकाराम तुको बा आणि शेवटी तुका. हे असं का? त्याच एक कारण आहे. ज्ञानोबराय संत एवढे प्रेमळ आहे. जेव्हा माणूस प्रेमानं जवळ जातो तेव्हा मर्यादा कमी होऊन माणूस अल्लड होतो. अल्लड होतो. बालपण प्रेम वेगळं असतं. म्हणून महाराष्ट्रात मला उमेश महाराज म्हणतात. पण आजही जेव्हा गावाकडे जातो ना ते माझ्या वर्गातले मित्र म्हणतात, उम्या का बाया रे तू.
आमचं गाव यांना चांगलं माहिती आहे ना. सोपन महाराज, आमच्या गावात 60% मुसलमान आहे, 60%. माझे सगळे मित्र फक्त व्यक्ती आल्याच आहे, बाकी सगळे मुसलमानाचे. आता ते व्हॉट्सअपवर आमचा झेडपी ग्रुप आहे, आम्ही क्लासमेट असणारे. आणि मग त्यांचे जेव्हा क्लिप येतात, म्हणजे आमचा ज्या ग्रुपवर आहे त्याच्यावर मी आपले मेसेज टाकूच शकत नाही, मोठे अवघड असं. चला पण एक सांगू का, महाराज म्हणणारे सगळे असावे आहेत, पण उमेश म्हणणाराही कोणीतरी पाहिजे. ध्यानात ठेवा, एक वाक्य सांगतो. लक्ष्मण महाराज इगतपुरीकर वारले आणि मामासाहेब खूप रडले म्हणते. मामा येऊ कोणाच्या मरणाला एवढे रडत नव्हते, विरक्त महात्मा. पण लक्ष्मण बाबा इगतपुरीकर गेले त्या दिवशी मामा ढसा ढसा रडले. एकाने विचारलं, मामा तुम्ही कधीच रडलेलं तुम्हाला पाहिलं नाही, तुम्ही बुवा गेले एवढे का रडता? तर मामा म्हटले, लक्ष्मण बुवा गेले म्हणून मी रडत नाही, मला सोन्या म्हणणारा कोणी राहिला नाही म्हणून रडतोय. लक्ष्मण बाबा इगतपुरीकर यांच्या निर्याण प्रसंगातली गोष्ट सांगितली जाते, अल्लड नात. म्हणून आधी, किंवा जरा सोपं बोलू का, बाई लग्न जेव्हा नवीन होत तेव्हा अशी नवऱ्याचे नाव घेते. दाखवू का घेऊन, एखादं दाखवू, माऊली घेऊ, घेऊ का? हो माऊली घेऊ का? अहो काहीतरी म्हणा ना, घेऊ का? पण त्याची फी वेगळी आहे. नवीन नवीन असे नाव घेते, आळंदीला चालू होत तर पुण्याला संपत. घेऊच का? काय करा, काळच असा नखरा केल्याशिवाय इकराच पाहिजे ना. येत होते, जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगर बारा. पान खाते 13-13 घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक, पांडुरंगाचं नाव घेते मी जोग महाराजाची लेख. असच असत, जरा जुनं झालं. घ्या ना, काय घ्यात, घ्या ना, घेतो. जात होते हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याच, तुम्हाला माहिती वाट. जात होते हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याच, काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं, म्हणजे आता काय सांगायचं. म्हणून संसारात जेव्हा प्रभावी माणसं येतात तेव्हा अतिपरिचयात आवज्ञा घडते, पण परमार्थात थोर पुरुषाचा संवाद घडतो तेव्हा जवळीक लाभते. म्हणून नाथ महाराज पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर म्हटले, शेवटच्या चरणात माय म्हटले आणि थांबले. नाथ महाराजच थांबले तर मला बोलायचा अधिकार आहे का? विडोबा चिंतन करता आलं तसा करण्याचा प्रयत्न केला. खर तर मी आज येताना अभंग वेगळा ठरून आलो होतो गुरुजी. माझ्या डोक्यात आज अभंग होता, निर्वैर व्हावे सर्व भूतास साधन बरवे हेची. ज्ञानोबराच्या दरबारातून आपण एकच मागायचं. आपण सगळ्याचे मित्र नाही होऊ शकत ना, नाही होऊ शकत आपण सगळ्याचे मित्र. मी जर आता कीर्तन सुटल्यावर प्रत्येक, तुम्ही माझे मित्र व्हा, तुम्ही माझे मित्र व्हा, वारी जे जे दिसेल त्याला जर हो आपण मित्र आहे, आपण मित्र. मी जर प्रत्येकाला म्हटलं तर लोक म्हणते डोक्यावर परिणाम झाला का? महाराज आपण सगळ्यांना मित्र नाही म्हणू शकत, पण आपण कोणाशी वैर तर नाही ना ठेवू शकत. म्हणून सगळ्या आळंदी बद्दल सगळी आळंदी माझे मित्र असावी हे जर ठरवलं तर शक्य नाही. पण आळंदीत मला माझ्या अंतकरणात कोणाबद्दल वैर नसावं हे मात्र शक्य आहे.
हा अभंग मी आज घेणार होतो, निमार्ध चिंतन करूनही आलो होतो पण नाही घेतला. त्याचं कारण काय ते नंतर सांगेल. परत मला या ठिकाणी उभं राहिल्यावर असं जाणवलं ज्या दिवशी असं मला खरंच वाटेल त्या दिवशी मी अभंग घेईल. अजून नाही ना वाटत, अभंग घ्यायचा मला अधिकार आहे का? अजून नाही अधिकार. अजून कुठंतरी कोणाविषयी तरी माझ्या अंतकरणात काय द्वेष आहे, अजून आहे. त्या द्वेषापोटी कधी माझ्याकडून प्रगटीकरण होत नसेल, कधी प्रगटीकरण होत नसेल आणि कधी होतही असेल, पण ज्या दिवशी खरंच मला ही अवस्था वाटेल की नाही आपल्याबद्दल आपल्या अंतकरणात कोणाविषयी वैर नसावं असं आपण जगावं असं वाटेल ना, त्या दिवशी मी नक्कीच या अभंगावर चिंतन करेल आणि मी माऊलीला फोन करेल या वर्षी माझं कीर्तन ठेवा. पण त्या दिवशी तुम्ही उशिरा नाही यायचं, तुम्ही लवकर यायचं. असो विश्व मौली ज्ञानोबराच्या दरबारात आलो, खूप भाग्यवान आपण आहोत ह्या सोहळ्याला आलो. आल्यानंतर ज्ञानोबराविषयी श्रद्धा, ज्ञानोबराविषयी आदर आपल्या अंतकरणात असावा ही सद्भावना व्यक्त करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. मी सुरुवातीला गिरगिरी व्यक्त केली की आवाज पक्का झोपलेला आहे. ज्ञानेश्वरी मध्ये कवी आहे, द्राक्ष रसा आम्र रसा आणि तोंड सडे वायसा. ते काय असतं, जेव्हा बगीच्यामध्ये लिंबोळ्या खूप येतात तेव्हा कावळ्याचं तोंड मस्त असतं म्हणजे, आणि बागामध्ये आम्र म्हणजे आंबे आणि द्राक्ष आले की त्या कावळ्याचं तोंड सडत. माझही तसंच, मी कावळा जरी नसलो जेव्हा रदाड गायक वादक असतात त्या दिवशी माझा आवाज लई चलतो. माऊलीला विचार, आणि ज्या दिवशी एवढं चांगलं वातावरण असतं त्या दिवशी असं का बरं व्हावं कोणाष्ट असो, पण एक ठरवलेलं आहे जशी करता येईल तशी सेवा करायची. कारण मला तात्याने एकदा सांगितलं, मी तात्याच्या संगतीत मला तीन दिवसात गाथापारायण उभा राहून केली. महाराज तात्याने खूप भजन करून घेतलं, 18-18 तास भजन करून घेतलं माझ्याकडून. महात्म्याच्या संगतीत राहिलो त्याचा फायदा आहे, 18-18 तास. एकदा मी दिंडीत माग भजन म्हणत नव्हतो, काय म्हणत नाही रे, नाही आवाज लयच खराब आहे. आणि महाराज मग उद्या बी लागल की भजन करायला कोणतरी पाहिजेच नाही, उद्या मला पारायण करायचं. तात्या मला म्हटले, अरे आवाज आता जपून ठेवायचा उद्यासाठी, रात्री मरून गेला तर आवाजही राहील आणि देवाची सेवाही राहील. म्हणून जोपर्यंत आपल्या कंठातून आवाज निघतो तोपर्यंत देवाची सेवा करायची. ज्या दिवशी बंद झाला देवाची इच्छा, देवाची इच्छा. म्हणून जोपर्यंत चालतो तोपर्यंत करायची. आपली परंपराच अशी, अण्णाने जोपर्यंत बोलता येतो तोपर्यंत केलं, नंतर शांत झाले. पण बोधावर राहिले ते अण्णा. मी अण्णाला परत विचारायला गेलो, मी अण्णा तब्येत कशी आहे, अण्णा म्हणायचे जेव्हा चांगलं होतो त्याच्यापेक्षा चांगली. फक्त त्याच्याकरता आपली भूमिका तयार झाली पाहिजे. असो तेवढी भूमिका जरी माझी आत्ता तयार नसली तर त्या मार्गावरचा मी पांथस्थ आहे. जशी करता आली तशी सेवा केली. आता कोणा कोणा वैष्णवांचं कोण्या कोण्या कोणा मनाचं नाव घेऊ त्याच्यापेक्षा सगळ्यांविषयी एकदा सद्भाव व्यक्त करतो. सर्व कीर्तनकार मंडळी, गायक मंडळी, वादक मंडळी सर्वांविषयी सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. एकदा सर्वांनी विश्वमौली ज्ञानोबराचं भजन झालं, जगद्गुरु तुकोबराचं एक मिनिटात भजन करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. तुकाराम 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 तुकाराम. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.